एकमेकाला वाचविण्याच्या प्रयत्नात दोन महाविद्यालयीन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मांडले धबधब्यावर घडली आहे महाड तालुक्यातील हिरकणीवाडी गावातील पाच महाविद्यालयीन तरुण पोहण्याचा आनंद घेण्यासाठी तालुक्यातील मांडले गावात असलेल्या धबधब्यावर गेले होते यातील सचिन रामचंद्र औकिरकर रोहित पांडुरंग औकीरकर यांना डोहातील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागले त्यातील एकाने त्यांना काढण्याचा प्रयत्न केला मात्र तो देखील बुडू लागल्याने सोबतच्या दोघांनी त्याला बाहेर काढला मात्र यामध्ये दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे हे, हे सर्व तरुण अंदाजे सोळा ते सतरा वर्षाचे असून महाडमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत होते ही घटना तरुणांच्या कुटुंबियांना समजता त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला महाड तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बुडालेल्या दोघांचे मृतदेह बाहेर काढले धबधब्यावर बंदी असताना देखील देखील तरुण आतताईपणा करत असल्याने अशा घटना घडत असल्याचे पुन्हा एकदा समोर आलं आहे